पैसे आले निघाला मोर्चा आसूड मोर्चा निघाला आसूड मोर्चा आता पुन्हा आसूड टाकायचा झाला ते बी कळाना कोटोबा मंदिरापासून आपल्या चौकापर्यंत सगळे आपल्या महाविकास आघाडीचे बॅनर लागले होते 24 कोटी आले महाविकास आघाडीचे आभार आमदारचा आभार ते बॅनर बघू बघू एक एक आसूड वाढायचा एक जिल्हा परिषदेचा सदस्य बघितला तो तर असा उड्या मारू मारू आसूड मारायचा म्हणजे हा आसूड का मारितो ना म्हणजे त्याच्या चुलत्याला त्याच्या भावाला पैसे मिळाले पण त्याला नाही मिळाले म्हणून तो आसूड मारितो आणि ते भी 1,30,000 मला सांगितलं असतं फोन करून की बाबा आम्हाला अजून पाहिजे अजून आमचे फॉर्म भरून देतो मी त्याच्यासाठी पण प्रयत्न केला असता पण तुम्ही पैसे भेटून तुम्हाला नुकसान भरपाई भेटून रोड तुम्ही तमाशा का मांडता 25 वर्षात ज्यांना आमदार की म्हणून काम करण्याची नेतृत्व काम करण्याची संधी दिली त्या नेतृत्वाला सुद्धा 25 वर्षाच्या या जनतेनं तर उलथून लावलं पण ज्या दिवशी यांनी मोर्चा काढला त्या दिवशी फोन करून सांगत होते मोर्चाला या तुम्हाला पैसे भेटणार आहेत तरी सुद्धा गेले नाही 25 वर्षामध्ये यांना 2500 माणसं नाही पण किमान 250 माणसं तरी मोर्चाला ही बी यांना अंत आली मगाशी सांगितलं की 1400 कोटी तर मला वर्षभरात अख्ख्या मंत्र्याला फिरून सुद्धा सापडले नाही पण बाबानो 1400 जाऊ द्या 700 कोटी तरी दाखवा पुढे मला यांना 700 कोटी बी दाखवायची यांची ताकद नाही दिशाभूल करणं जनतेला फसवणं आपला काय धंदा नाही त्या दिवशी कोणीतरी उल्लेख केला म्हणजे प्रशासनामध्ये शासनावरती जबरदस्ती दादागिरी अर्वाच्य भाषा वापरली जाती काहींच्या बदल्या केल्या जातात अरे अधिकाऱ्यांनी जर माझ्या जनतेला नाही दिला नाही तर आजच सांगतो उद्या सुद्धा सकाळी तुमच्या बदल्या करेल शेवटी सरकार माझे माझ्या जनतेचं सरकार आहे आणि जर जनतेची कामं जर माझ्या शासनाकडनं प्रशासनाकडनं होत नसेल तर मी काही तर टक्केवारी घेऊन का कुणाचे पैसे घेऊन बदल्या केलेल्या नाहीये का कुल्ली दुकानदारी माझ्या पक्षातल्या नेते मंडळींनी मांडून बसलेले नाहीयेत लोणावळा नगरपालिकेमध्ये देखील तीच परिस्थिती हे नगर अध्यक्ष बाई एक महिला आहे भगिनी आहे एक माते समान आहे आपण प्रत्येक माय भगिनीचा आदर सन्मान करणं आपल्याला ही संस्कृती दिलेली आणि त्या महिला भगिनींनी जर इथे येऊन काहीतरी भाषा वापरायची काहीतरी सांगायचं एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माझ्यावरती जनतेने विश्वास ठेवला तर तुम्ही देखील स्वीकारा ना जर तुम्हाला स्वीकारता येत नाही तर गप बसा आज नगरपालिका लोणावळा नगरपालिकेतले काल सुद्धा काही मंडळी भेटून गेले की व्यापारी बांधव माझे आम्हाला 53 नोटीस दिली जाते आम्हाला दम दिला जातो दादागिरी केली जाते अरे भाजी मंडई जवळजवळ 2 पिढ्यांची असलेली भाजी मंडई आज 70-80 कुटुंब त्या ठिकाणी व्यवसाय करतायत आणि तिथं सुद्धा हट्ट धरला की आता आम्हाला बीओटी तत्वावरती द्यायचंय बाहेरचा बिल्डर यांनी मॅनेज करून ठेवलाय बिल्डरला काही गाळे यांना काही गाळे उरले तर तुम्हाला नाही तर तुम्ही बाहेर ही परिस्थिती अरे ताई नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला सॅल्यूट आहे तुमच्या खुर्चीला सॅल्यूट आहे नमस्कार आहे तुमचा नगराध्यक्ष पद जाऊ दे शेजारून घेऊन तुम्हाला छा सुद्धा पागार नाही कुणी लक्षात ठेवा करायची परवा दिवशी सुद्धा इथे एक जिल्हा अध्यक्षांनी भाषण केलं म्हणाले कोण कोण काय काय मोबाईल वरती टाकतोय बघतो याच्याकडे बघतो त्याच्याकडे बघतो अरे बघून बघून अख्खी तुमची आमदार की लोकांनी घालवली आता काय बघतो तुमच्या दादागिरीला आणि भाईगिरीला जर तुम्ही अशा पद्धतीने परत जर तोंड उघडायचं काम केलं तुमच्या नगरपालिका तर गेल्यात पण ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा तुमचा यायचा नाही दादागिरीची भाषा वापरू नका शेवटी मावळ तालुक्यातली माणसं ही माझी मायाळू आहे जीवाला जीव देणारी आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझ्या मावळची माणसं इमानदार आहेत तुम्ही इमानदारीने राहा तुमच्यासाठी जीवाचं रान करणारी माझी माणसं आहेत तुम्ही जर दादागिरी दहशतीचं वातावरण करायला गेला तर तुमची पुढे सुट्टी होणार नाही आवाज कोणाचा आवाज जनतेचा दिशा तू नुमला राष्ट्रवादी